जायकवाडी धरणाच्या येणाऱ्या आवकमध्ये आज सकाळी पुन्हा वाढ झाली आहे. सध्या किती क्युसेकनं आवक येत आहे तसंच जायकवाडी धरण किती भरलंय हे आपण पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. तर भंडारदरा, मुळा, दारणा आणि गंगापूर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात श्रावण सरींचं तांडव सुरू असल्यानं या सर्व धरणांमधून नद्यांमध्ये विसर्ग सोडण्यात येत आहे. यामुळे नाशिक नगर जिल्ह्यातून मुळा, प्रवरा आणि गोदावरी नदीद्वारे सुमारे 80,000 क्युसेकनं पाणी जायकवाडीकडे जात आहे. जायकवाडी जलाशयात 58,799 क्युसेकनं विसर्ग दाखल होत आहे. उपयुक्त साठा 32.7 TMC आहे तर एकूण साठा 58.14 TMC इतका झाला असून सध्या धरण 41.84% भरलं आहे. नागमठान सरिता मापन केंद्राजवळ गोदावरीत 35,600 क्युसेक विसर्ग मोजला गेलाय. तर प्रवरा मुळातील नेवासे तालुक्यातील मधमेश्वरजवळ 39,510 क्युसेकनं पाण्याची आवक होत होती. रात्री 10 नंतर 80,000 आसपास विसर्ग जायकवाडी जलाशयात सामावू शकेल, त्यामुळे जायकवाडीत उपयुक्त साठा वाढणार आहे.